धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील मुख्य बस स्थानकामध्ये बस आणि नागरिकांना प्रवेश करताना गटारगंगेच्या पाण्याने पवित्र होऊन प्रवेश करावा लागत आहे. मुख्य प्रवेशद्वारावरच गटारीचे पाणी साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या बाजारपेठपैकी कळंब येथे तालुक्यातील गावाबरोबरच इतर वाशी केज या शेजारील तालुक्यातील बाजारपेठेशी संपर्क असतो. या ठिकाणी दळणवळणासाठी बसची चांगली सोय असून कपडे भुसार किराणा खरेदीसाठी नागरिक अबालवृद्ध त्यानिमित्ताने शहरात येत असतात. मात्र हातात अवजड सामान बाजाराच्या पिशव्या घेऊन नागरिकांना या गटाराच्या पाण्यातून वाट काढावी लागते. शहरातील गटारीचे पाणी बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्यावरून गेल्या कित्येक दिवसांपासून वाहत असून नगर परिषद आणि स्थानिक कार्यकर्ते यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. काही पत्रकारांनी याबाबत बातमी प्रसारित करून देखील नगर परिषदेने यावर काहीच कार्यवाही केली नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहाजी चेडे, एमसी न्यूज, वाशी, धाराशिव. नगरपालिका आमच्या गावची काय केलं नाही का नगरपालिका? सुंदर सुंदर स्वच्छ केलं ना बघायला या नाही का शहर आहे ना, काहीतरी स्वच्छता पाहिजे. एवढी लई सुंदरता हो तुमचं पब्लिक जात येते बघायला हाय बघायला हाय रोडवर असं घ्यायला आहे पब्लिक जात येते नाही काय असं जाऊ दे विडिओ बघा ती पाय बघा ती सुंदर ठिकाण उड्या मारते काय म्हणजे होईल का नाही मग दुरुस्ती होईल का नाही नाही होत होतच नाही तर काय सांगायला नगरपालिकेचं दुर्लक्ष असं त्याच्यात मरायला पाहिजे कोणतरी म्हणजे होईल दुरुस्ती.